नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या देशाला तरुणांचा देश असं म्हटलं जातं, कारण तरुणांची टक्केवारी आपल्या देशात खूप मोठी आहे. तरुणांना आपण भविष्य सुद्धा म्हणतो. मग हे भविष्य चांगलं असण्यासाठी त्यांचं शरीर जितकं सुदृढ असायला हवं तितकंच मन सुद्धा निरोगी पाहिजे. नैराश्यावर मात या सदराखाली आपण गेले काही एपिसोड्स बोलतो आहोत. आजचा आपला विषय आहे युवक आणि नैराश्यावर मात. आणि ह्या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर मनोज भाटवडेकर आहेत. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आज आपण तरुणांच्या नैराश्यावर बोलतो आहोत. मुळात इतके दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचं नैराश्य बघितलं, त्याच्यावर बोललो. तरुणांचं नैराश्य आणि इतर वयोगटातलं नैराश्य ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? तरुणांमध्येच काय, लहान मुलांमध्ये सुद्धा नैराश्य असू शकतं. आपल्याला माहिती नसेल कदाचित की अगदी 6, 7, 8 वर्षाची मुलं सुद्धा नैराश्यग्रस्त असू शकतात. लहान मुलांमध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की 12 वर्षांच्या आतली जी मुलं आहेत त्यांना आपलं दुःख, आपल्या भावना, कुठलीही भावना शब्दात मांडता येत नाही. ते आपल्याला ओळखून त्याच्यावरती उपचार करावे लागतात, म्हणजे ओळखून समजून घ्यावं लागतं आणि मग उपचार करावे लागतात. मूल जसं मोठं व्हायला लागतं, जशी मुलं पौगंडावस्थेमध्ये येतात, तसं त्यांना शब्द हे माध्यम त्यांना वापरता यायला लागतं की मला त्रास होतो, मला ताण येतो, मला दुःख होतं, मला राग येतो, मला वाईट वाटतं. अशा वेगवेगळ्या प्रकारे मुलं आपली भावना व्यक्त करू शकतात. या वयोगटामध्ये, म्हणजे पौगंडावस्थेमध्ये, विशेष करून एक नेहमी आढळणारं निरीक्षण असं की चिडचिड हे एक लक्षण खूप मोठ्या प्रमाणावरती जेव्हा नैराश्य असतं तेव्हा आम्हाला दिसतं की 13, 14, 15 वर्षांचा मुलगा आहे, तो खूप चिडचिड करतो, जगाचा राग येत असतो त्याला त्यावेळी, त्याला जगाचा राग येत असतो, त्याला स्वतःचा राग येत असतो. आणि जे नैराश्य नुसतं दुःख वाटणं, उदास वाटणं, निराश वाटणं अशा पद्धतीने मोठ्या माणसांमध्ये व्यक्त होतं, तेच अनेकदा पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये चिडचिड या स्वरूपामध्ये व्यक्त होऊ शकतं. त्यामुळे सतत जाणवणारी चिडचिड, अभ्यासामध्ये लक्ष न लागणं, एकाग्रता कमी होणं, त्याचा पर्यायाने परीक्षेच्या निकालावरती विपरीत परिणाम होणं, मार्क कमी मिळणं, किंवा कधी कधी ही मुलं नापासही होतात. म्हणजे एखादा अभ्यासात चांगला असणारा मुलगा काही कारण नसताना अचानक त्याचा जर परफॉर्मन्स अभ्यासातला कमी व्हायला लागला तर आपल्याला साधारण विचार करायला हरकत नाही की काहीतरी गडबड आहे. मग तो अभ्यास करतच नाही असा त्याच्यावर आरोप करण्याच्या ऐवजी त्याच्या मागे काही भावनिक कारणं आहेत का हे आपल्याला तपासून पाहायला पाहिजे. तरुणांमध्ये आणखी एक महत्वाचं लक्षण असं की कुठलं तरी निमित्त याला कारणीभूत होऊ शकतं. म्हणजे समजा प्रेमभंग, परीक्षेमध्ये कमी मार्क मिळणं किंवा नापास होणं, किंवा मित्रांमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, मित्रांमध्ये आपापसात मतभेद झालेले आहेत आणि एखाद्या मित्रांच्या गटाने समजा नाकारलेलं आहे, झिडकारलेलं आहे, असं एखादं निमित्त या नैराश्याला कारणीभूत होऊ शकतं. आपण आतापर्यंतच्या एपिसोड्समध्ये हा एक विचार मांडलेला आहे की आतून येणारं जे नैराश्य आहे, रासायनिक बदल होऊन झाल्यामुळे जे नैराश्य येतं, त्या नैराश्याला सुद्धा कधी कधी असं एखादं निमित्त बाहेर घडणारं कारणीभूत ठरू शकतं. ते त्याचं कारण नसतं, बरोबर, पण ते निमित्त असतं. बरोबर. आणि इंग्लिशमध्ये ज्याला आपण लास्ट ऑन द कॅमल्स बॅक म्हणतो ना, म्हणजे अशी कल्पना करा की एखादा उंट आहे, त्याच्यावरती गवताचा भारा आहे आणि तो घेऊन चाललेला आहे, तो बिचारा आधीच वाकलेला आहे, एक शेवटची काडी त्याच्या त्या भाऱ्यात पडते आणि तो कोसळतो. ही जी शेवटची काडी आहे ना, ते हे मी आता जे निमित्त म्हटलं ते शेवटच्या काडीसारखं काम अनेकदा करू शकतं. मग आपण कसं लक्ष द्यायचं, आपल्याकडमध्ये काय असे बदल घडवून आणायचे की ह्या तरुणाला जर अशा पद्धतीने नैराश्य आलं आहे तर आपण काय करायचं? पहिली गोष्ट अशी की आपलं जर लक्षात आलं असेल की हे नैराश्य आहे, तर त्या तरुणाला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद साधणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि हे कुटुंबीय सुद्धा सहजपणे करू शकतात असं मला वाटतं की जर आपण त्या मुलाला किंवा मुलीला सांगितलं की हे बघ, सध्या तुझ्या वागण्यामध्ये मला काहीतरी बदल जाणवतोय, किंवा नेहमी तू असा नसतोस किंवा अशी नसतेस, काय झालंय, तू हल्ली चिडचिड जास्त करतोयस किंवा करतेयस, उदास वाटतंय तुला, असं तुझा चेहरा आनंदी नसतो, तुला हल्ली रस नेहमीसारखा कुठल्याही गोष्टीत वाटत नाही, तू नीट जेवत नाहीयेस, तुझ्या डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसत आहेत, तुझी झोप पूर्ण झालेली नाहीये, जी निरीक्षणं आपल्याला वाटतायत
कारण तुम्ही जर असा जर आरोप केलात की तुला नैराश्य आलंय तर या वयातली मुलं ते सहजपणे स्वीकारत नाही. तर म्हणून तुमची निरीक्षणं तुम्ही जर मांडलीत की तुमच्या मुलाच्या मुलीच्या बाबतीमध्ये की असं असं मला सध्या जाणवत आहे, काही बिघडलंय का, काही झालंय का, काही असेल तर मला सांग, आपण त्याच्यावरती काय करता येत, थोडासा विश्वास त्यांना द्यायला लागतो. आणि विशेषतः या वयोगटातली जी मुलं आहेत ना त्यांना रडणं ही गोष्ट पटकन त्यांना जमतेच, जमतं म्हणण्यापेक्षा ती दडपतात. बरोबर. मुलगे विशेषतः या वयोगटातले, मी अनेकदा बघितलं की मुलगा आहे मग रडायचं नाही, तर त्यामुळे दडपलेलं जे दुःख आहे त्याला मोकळी वाट करून देणं हे कुटुंबीय करू शकतात. बरोबर. आपण त्याबद्दल आणखीन सविस्तर बोलणार आहोत, पण प्रेक्षकांनी कुठला प्रश्न विचारलाय ते बघूया. नमस्ते डॉक्टर, माझं नाव राजेंद्र अडकर. माझ्या मित्राचा नातू आहे, तो घरासारखी चिडचिड करतो, कोणाशीही बोलत नाही, घरात सगळं काही छान आहे, पण पालकांनी त्याच्यासाठी काय करावे व आपण त्यासाठी काय सल्ला द्या. आता आपण त्याच्यावर बोललो, मला त्यातलं एक वाक्य कुठेतरी त्याच्याबद्दल विचारावं असं वाटलं की घरात सगळं छान आहे. आपल्या घरात काहीतरी गडबड आहे असं सर्वसाधारणतः आपण म्हणत नाही, इतरांसमोर म्हणत नाही. मला असं वाटतं की स्वतःशी तरी काही गोष्टी आपण मान्य करू शकतो. बरोबर. निदान स्वतःशी जरी आपण ह्या गोष्टी कबूल केल्या की आपल्या म्हणजे पालकांनी की आपल्या वागण्यात सध्या काहीतरी बदल आहे, आपल्याला ताण आहे, आपला ताण आपण नीट हाताळू शकत नाही आहोत, तो ताण कुठेतरी आपण मुलावरती परावर्तित करतो आहोत, हे जर आपण ओळखलं तर मग आपल्या घरात छान आहे इतरांना सांगायला ठीक आहे, पण निदान आत्मपरीक्षण जर आपण केलं तर आपण आपल्या मुलाला तरी निदान मदत करू शकतो. बरोबर. त्यामुळे त्यांनी जे उदाहरण सांगितलं की तो मुलगा नीट बोलत नाही किंवा चिडचिड करतो, कदाचित एक दुष्टचक्र त्या कुटुंबामध्ये तयार झालं असण्याची शक्यता आहे की मुलामध्ये नैराश्य आहे, त्याची काही कारणं आत आहेत काही बाहेर आहेत, आणि तो ते नीट व्यक्त करू शकत नाहीये, ते फक्त चिडचिड राग या स्वरूपामध्ये व्यक्त होत आहे, त्या चिडचिडीला प्रतिक्रिया म्हणून कुटुंबीय आणखीन चिडचिड करतायत, त्याला प्रतिक्रिया म्हणून मुलगा आणखी चिडचिड करतोय, आणि हे चिडचिडीचं रागाचं एक दुष्टचक्र जे आहे ना हे अनेकदा विसंवादाला कारणीभूत ठरू शकतं. कधी कधी खूप गंभीर परिस्थिती त्याच्यामुळे निर्माण, खूप गंभीर परिस्थिती निर्माण होते. अशा कुटुंबातली मुलं नेहमी असं म्हणतात की मला ना समजूनच घेत नाहीत माझे आई वडील, मला समजूनच घेतलं जात नाही, कारण मला जे सांगायचंय ते ऐकण्यासाठी कुणालाही वेळ नाही. बरोबर. किंवा ते ऐकण्याची इच्छा नाही, वेळ नाही असं नाही, ते ऐकण्याची त्यांना इच्छाच नसते. मुलांचा नेहमी, विशेष करून तरुणांचा नेहमी एक असा एक प्रश्न असतो की काही काही वेळेला पालक म्हणतात की आता तुम्ही मोठे झालात, काही काही वेळेला म्हणतात की आता तुम्ही लहान आहात, तुम्ही असं कसं बोलता. हा जो झगडा त्यांच्या मनात होत असतो की नेमके मग आम्ही कोण आहोत, लहान आहोत की मोठे आहोत, याचा परिणाम होत असेल निश्चितपणे. या म्हणजे पौगंडावस्थेतल्या या अवस्थेला आयडेंटिटी क्रायसिस असं म्हटलेलं आहे. आयडेंटिटी, माझी ओळख, मी काय आहे, मी कोण आहे, माझ्या आयुष्याचा हेतू काय, मी काय करायचं, हे जे मी सगळं करतो आहे, म्हणजे सगळे जे अभ्यासाचे विषय मी शिकतोय ते मी कशासाठी शिकतोय, कशाचाच अंदाज नसतो. आणि तुम्ही म्हणालात तसं की मग मोठी माणसं म्हणतात की आता तू काय लहान आहेस का, त्यांच्यात काय मिसळतोस, मोठ्या माणसांच्यात बसलं तर म्हणतात की तू अजून लहान आहेस. एक गमतीशीर गोष्ट सांगतो की पौगंडावस्था आली हे कसं ओळखायचं, तर एक 14 वर्षांचा मुलगा होता, तो एका दुकानात शर्ट खरेदी करण्यासाठी गेला, पहिल्यांदा स्वतःची खरेदी स्वतः करण्यासाठी पहिल्यांदा दुकानात गेला, आणि त्याने एक 5-50 शर्ट उलथे पालथे करून बघितले आणि त्यातला एक त्यांनी निवडला. दुकानदाराने त्याला सांगितलं की हा देऊ ना आता, तो म्हणाला तुम्ही परत घेता का माल, तो म्हणाला आता तूच बाळा एवढं घेतलंस ना, तूच निवडला, स्वतः परत घेण्याचा प्रश्न कुठे येतो. तो म्हणाला मी घरी जाईन, हा शर्ट जर माझ्या आई वडिलांना आवडला तर मी घेणार तो परत करीन. असं जेव्हा मुलाला वाटायला लागतं तेव्हा समजावं की पौगंडावस्था सुरू झाली. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता ज्या वेळेला मुलामध्ये येते तेव्हा पौगंडावस्था सुरू झाली. हा जो विरोध असतो ना तो पालकांना विरोध करण्यासाठी म्हणून केलेला नसतो. मी जर पालकांसारखं वागलं तर मग माझं स्वतंत्र अस्तित्व काय राहिलं,
या भूमिकेतून मुलं वेगळं होण्यासाठी म्हणून पालकांना विरोध करत असतात. म्हणजे मार्क ट्वेनच्या आत्मचरित्रात त्याने असं लिहिलंय की मी जेव्हा 14 वर्षांचा झालो तेव्हा माझे वडील अगदी वेड्यासारखं वागायला लागले आणि हे त्यांचं वेड मी 21 वर्षाचं होईपर्यंत चालू राहिलो. अरे बापरे, कळलं की नाही. तर त्यामुळे ही जी एक वेगळीच मनोवस्था पौगंडावस्थेमध्ये असते आणि ह्याचंही आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. मग हे जी चिडचिड होते मुलांची ती कमी कशी करता येऊ शकते आपल्याला? पुन्हा तिथे सगळ्या, मी सांगू का तुम्हाला, ह्या सगळ्या भावनिक आंदोलनांना एकमेव उत्तर म्हणजे कुटुंबातला सुसंवाद हे आहे. एकमेव म्हणजे सर्व प्रश्नांचं उत्तर सुसंवाद असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि तुम्ही म्हणता तसं की सुसंवादामध्ये ऐकणं जास्त गरजेचं, ऐकणं खूप महत्वाचं आहे. अनेकदा काय होतं माहितीये का, आपण ऐकतो म्हणजे आपण वरवर ऐकतो. ऐकण्याचे सुद्धा स्तर आहेत. म्हणजे न ऐकणं ही पहिली पातळी झाली, ऐकल्यासारखं दाखवणं ही त्याच्यावरची पातळी झाली, नुसते शब्द ऐकणं ही त्याच्यावरची पातळी झाली आणि शब्दामागची भावना ऐकणं आणि त्याला योग्य तो प्रतिसाद देणं ही त्यानंतरची पातळी झाली. त्यामुळे मला असं वाटतं की अशा तऱ्हेचा सुसंवाद जर आणि असं एखादं वाक्यही पुरतं. खरी गोष्ट. पालक अनेकदा परिच्छेदांमध्ये बोलतात, प्रकरणांमध्ये बोलतात, तेवढं बोलायची गरज नसते. एक वाक्य फक्त ते अगदी नेमकं असेल, ते जर ओळखणार, त्याच्या मागची भावना मी म्हटलं त्याप्रमाणे ओळखून जर पालकांचा प्रतिसाद मिळत असेल तर तेवढं पुरतं. एक्झॅक्टली. प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया. मी अतुल जोशी. हल्ली तरुण मुलं नैराश्यातून व्यसनाकडे वळत आहेत भरपूर प्रमाणामध्ये, तर त्याच्यावर मात करायला काय उपाय करता येईल? हे नैराश्य म्हणूया किंवा हे वागण्यातलं वेगळेपण जे आहे ते चिडचिडीपुरतं मर्यादित राहिलं तर त्याच्यावर आपण सोल्युशन काढू, पण व्यसनांचं काय? पुढची पायरी ही कदाचित ती असू शकते. सतत भेडसावणारं जे नैराश्य आहे त्याच्यावर प्रत्येक जण, कारण नैराश्य ही इतकी त्रास देणारी भावना आहे की त्याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं असं प्रत्येकाला वाटत असतं. व्यसन अंमली पदार्थ जे आहेत, मग ते दारू असेल किंवा इतर कोणते, मॅरिहुआना असेल, ब्राऊन शुगर असेल, इतर दुसरी ड्रग्ज असतील किंवा अंमली पदार्थ असतील, या सर्वच अंमली पदार्थांमध्ये एक गुणधर्म असा आहे की त्यांचा मेंदूवरती ज्या वेळेला परिणाम असतो तेवढा वेळ सर्व ताणातून मुक्ती मिळाल्याची एक भावना आतमध्ये निर्माण होते, एक सुखद जाणीव. ही सुखद जाणीव खोटी असते, ती निरोगी नसतेच. तो उपचार त्यातून व्यसन लागतं हे आपल्याला माहित आहे, पण तरी त्या वेळेला तात्पुरतं का होईना आपण नैराश्यावर मात केली असं त्या मुलाला वाटू शकतं. आणि हा एक सोपा उपाय म्हणून अनेक मुलं वापरतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की नैराश्य हे लवकर ओळखलं पाहिजे. कुठल्याही तऱ्हेचा ताण जर सतत जाणवत असेल तर तो ओळखून त्याच्यावरती योग्य ते उपचार केले पाहिजेत. काहीतरी त्याच्यावरती असं एक आपण उपाय शोधून काढला पाहिजे की जो निरोगी असेल, जेणेकरून तो ती व्यक्ती व्यक्त होईल, बरोबर, स्वतःला व्यक्त करेल, नैराश्य व्यक्त करेल आणि त्याच्यावरती उपचार आपल्याला वैद्यकीय किंवा मानसोपचार कुठल्याही तऱ्हेचे उपचार आपल्याला करता येतील. व्यसनामधून काय होतं, विशेषत दारूसारखं व्यसन जर आपण बघितलं तर दारूमुळे नैराश्य वाढतं, नैराश्यामुळे दारू पिणं वाढतं, दारू पिण्यामुळे पुन्हा एक दुष्टचक्र तयार होतं. आणि असे कितीतरी रुग्ण आम्ही बघितलेले आहेत की तरुण बघितलेले आहेत की जे अतिशय चांगले आहेत, त्यांच्या म्हणजे स्वभावाने चांगले आहेत, चांगले मी अशा अर्थी वापरतोय शब्द की एक लोकप्रिय आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये हवे हवेसे वाटणारे आहेत, त्यांचं नैराश्य हे ओळखलं गेलं नाही वेळीच आणि ते व्यसनाधीन झाल्यानंतर फक्त एक त्रासदायक माणूस म्हणून त्यांची अवहेलना कुटुंबामध्ये केली जाते, त्यांना टाळायला सुरुवात केली जाते, त्यांना झिडकारलं जातं, त्यांना टाळलं जातं आणि मग अशी मुलं आमच्याकडे येतात, मग त्यांना व्यसनमुक्त केंद्रामध्ये पाठवावं लागतं त्यांचं पुनर्वसन तिथे करण्यासाठी. हे सगळं आपण टाळू शकतो. जर एखाद्या मुलाचं दारूचं सेवन, जर कधीतरी एखादं असेल ज्याला आपण सोशल ड्रिंकिंग म्हणतो, खरं म्हणजे आपल्या समाजाचं याही बाबतीतलं धोरण दुटप्पी आहे. ऍक्च्युली म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जो समाज
एका बाजूला दारूच्या सेवनाला प्रोत्साहन देतो, तोच समाज त्याच दारूच्या सेवनातून गटाराशी पडलेला जो व्यसनी रुग्ण आहे त्याला मात्र झिडकारतो, त्याची अवहेलना करतो, त्याला झिडकारतो. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यसन आणि त्या संबंधीचं शिक्षण हे पौगंडावस्थेत मुलांना मिळायलाच हवं. आणखीन दुसरं गोष्ट मला असं विचारायचं की आता एक्स्ट्रीम ज्याला आपण म्हणतोय लक्षणं, तुम्ही काही लक्षणं सांगितलीत, व्यसनांकडे मुलं झुकतात हे सुद्धा त्यातलं एक महत्वाचं एक असू शकतं लक्षण. अजून एक्स्ट्रीम काय असू शकतं ह्याच्याहून भयंकर? सगळ्यात भयंकर मला विचाराल तर आत्महत्या. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये घडणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण गेल्या अनेक वर्षात आपण वर्तमानपत्रातून वाचतो आहोत, आपण बातम्या ऐकतो आहोत, इतकं प्रचंड प्रमाण आत्महत्यांचं वाढलेलं आहे. आणि मगाशी मी जे वाकलेल्या उंटाचं उदाहरण दिलं ना, असे अनेक वाकलेले उंट आम्हाला आमच्या क्लिनिक्समध्ये बघायला मिळतात. सुदैवाने ते तिथपर्यंत पोचलेले असतात. उपचारासाठी न येणारे, उपचारापर्यंत न पोचणारे अनेक उंट हे कोसळतात. ह्याच्यामध्ये काही काही वेळेला असं होतं की घरच्यांकडनं डॉक्टरकडे जाणं ही गोष्ट तितकीशी त्याचा स्वीकार केला जात नाही, आणि मग अनेक वेगळे जे उपाय आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या सुद्धा बऱ्याचदा तिकडे येतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अंधश्रद्धांबद्दल बोलायचं तर एक लक्षात घ्या की आपले स्वतःचे प्रयत्न टाळून ज्या गोष्टींवरती आपण नुसतीच श्रद्धा ठेवतो ती अंधश्रद्धा असते. म्हणजे मी काही करायचं नाही, दुसऱ्या कोणीतरी, म्हणजे मग तो कोणीतरी परमेश्वर असतो किंवा आणि कोणीतरी त्राता असतो, काहीतरी असतो. म्हणजे मला कितीतरी अशी मंडळी भेटलेली आहेत की अहो आम्ही ना दर 6 महिन्यांनी अमक्या अमक्या देवस्थानाला जातो, किंवा अमुक 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 अशी अशी उपासना करतो, आणखी काहीतरी करतो, नवस करतो, वगैरे वगैरे वगैरे. ह्याच कॅटेगरीत येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, तरी आमचा मुलगा अभ्यास करत नाही हो. ह्या झाल्या एक तऱ्हेच्या अंधश्रद्धा. अंधश्रद्धेची आणखी एक छटा सांगतो तुम्हाला. मी माझ्या मुलाला अमका अमका टॉनिक देते, अमका अमका औषध देते, असं कसला तरी रस पाजते, कसला तरी काढा पाजते, किंवा परीक्षांच्या काळामध्ये वर्तमानपत्रात ज्या औषधांच्या जाहिराती येतात की या दिल्यानंतर तुमची स्मरणशक्ती वाढेल, बुद्धी वाढेल, तुम्हाला परीक्षेत यश मिळेल, अशी औषधं मी त्याला देते, तरी तो अभ्यास करत नाही हो. ही सुशिक्षितांची अंधश्रद्धा झाली. नैराश्य वैद्यकीय आजार म्हणून जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याची विशिष्ट ठळक लक्षणं आहेत, जी आपण आतापर्यंत बोलत आलेलो आहोत त्याच्याबद्दल. ही लक्षणं ओळखून योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून जर घेतलं तर मला असं वाटतं की आपण बऱ्याच समस्या टाळू शकतो. आणि आत्महत्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या होत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या समाजासाठी. ते लांछन आहे असं मला वाटतं की अरे एक आयुष्य फुलण्याआधीच त्याला जगण्यातला रस त्याचा कमी होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते जी कुणालाच कळत नाही आणि एकदम सगळं संपत. बरोबर आहे. मला वाटतं कुठेतरी आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करण्याची गरज आहे. आपल्या चर्चेतून हळूहळू पुढे येते. आणखीनही आपण बोलणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसेल, आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आई बाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05, गुरुवारी रात्री 10 आणि रविवारी सकाळी 10:30. ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नैराश्यावर मात या सदराखाली युवक आणि नैराश्यावर मात ह्याच्यावर आपण बोलतो आहोत. मानसोपचार तज्ञ डॉक्टर मनोज भाटवडेकर आपल्या बरोबर आहेत. सर, प्रमाण किती आहे युवकांमध्ये नैराश्याचं प्रमाण किती आहे आणि मग कुटुंबाने काय करायचं? पौगंडावस्थेतली जर मुलं आपण बघितली, म्हणजे साधारण 13 ते 21
हल्ली आपण 19 म्हणूया नको, कारण हल्ली पौगंडावस्था थोडीशी 19 ही पुढे गेलेली आहे. 13 ते 21 हा जर वयोगट आपण घेतला तर या वयोगटामध्ये सुमारे 20% मुलं नैराश्यग्रस्त आहेत. हे प्रमाण लहान नाही अजिबातच. आणि हे यातले किती मंडळी उपचारासाठी येतात? 20-25% सुद्धा नाही. ते घरी कुठेतरी ते असतं का की डॉक्टरकडे नेणं म्हणजे माझ्या मुलाला काही वेड लागलंय का, हे अजून आपल्या डोक्यात जात नाही. अनेकदा काय होतं की कुटुंबियांचा याला विरोध असू शकतो. आपण पूर्वी बोललेलो आहोत की एक कलंक आहे की काय, लांछन आहे की काय, की माझ्या मुलाला मनोविकार तज्ञाकडे नेणं म्हणजे काहीतरी गडबड आहे. थोडस ते आपल्या कुटुंबाचं एक प्रतिनिधित्व आपलं मूल करत असतं. म्हणजे हा प्रॉब्लेम आधी कोणामध्ये होता का? हा, मी कुणामध्ये होता किंवा मग कुटुंबात काहीतरी गडबड आहे. किंवा अनेकदा असाही अनुभव मला आलेला आहे की शाळेतल्या शिक्षकांनी किंवा कॉलेजमधल्या शिक्षकांनी एखाद्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या मनोवृत्तीत झालेला बदल ओळखलेला आहे आणि पालकांना कळवलेलं आहे की तुम्ही जरा लक्ष सल्ला घ्या किंवा डॉक्टरकडे न्या, तर तेव्हा मग आमच्या घराण्यात असं नाही वगैरे, अशा तऱ्हेची खोटी प्रतिष्ठा बाळगणारी काही कुटुंब आहेत, त्यांच्या बाबतीत हे नाकारलं जाऊ शकतं. कधी कधी या वयातली मुलंच सांगतात की नाही मला काही वेळ लागलाय का. पण हल्ली उलटाही प्रकार मला दिसतो की मुलं सांगतात की मुलांचं वाचन वाढलेलं आहे, मुलांना आज बऱ्यापैकी एक्सपोजर आहे, त्यांना माहिती आहे की मानस उपचार तज्ञ काय करतात आणि आपल्याला मदत मिळू शकते. त्यांनी कुणाला तरी बरं झालेलं बघितलेलं असतं, कुणावर तरी उपचार झालेले बघितलेले असतात. आणि त्यामुळे असेही अनुभव हल्ली येतात की मुलंच सांगतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक मध्यंतरी एक 19 वर्षांचा मुलगा माझ्याकडे आला होता. तो मुलगा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता, पहिल्या वर्षाला होता आणि पहिलं वर्ष संपत आलं, त्याचा परीक्षेचा निकाल आला तेव्हा असं कळलं की हा मुलगा गेले 6 महिने कॉलेजात गेलेलाच नाही. पालकांसाठी हा भयंकर मोठा धक्का होता. बरोबर. त्याच्यानंतर त्याला इतकं ओरडलं गेलं की 2 दिवसात तो मुलगा घर सोडून निघून गेला. तो मुलगा निघून गेला मग मात्र आई वडिलांच्या तोंडचं पाणी पळालं. मग त्यांनी पोलिसात तक्रार केली, मग शोध घेतला आणि शेवटी 2 दिवसांनंतर तो मुलगा एका बसस्टॉपवर झोपलेल्या अवस्थेत सापडला. अगदी हताश झालेला होता आणि मग मात्र त्याला उपचारासाठी घेऊन आले. मी त्या मुलाशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की त्याने मला सांगितलं की गेलं वर्षभर माझी झोप कमी झालेली आहे, भूक कमी झालेली आहे, मला अभ्यासात रस वाटत नाही, माझी एकाग्रता कमी झालेली आहे. मी सारखं माझ्या आई वडिलांना सांगतोय की मला तुम्ही मानसोपचार तज्ञांकडे न्या, मला बरं वाटत नाहीये, मला बरं व्हायचंय, मला असं नाही राहायचंय. तेव्हा आई वडील असं म्हणाले की हे तुमच्या तरुणांची काहीतरी फॅड्स असतात, सायकॅट्रिस्टकडे कशाला जायचं वगैरे वगैरे. आणि शेवटी इथपर्यंत तो मुलगा येऊन पोहोचलेला होता. म्हटलं तू घर का सोडलंस? तो म्हणाला की मी इतका हताश झालो होतो की मला असं वाटलं की मी आत्महत्या करावी. अरे बापरे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण धैर्य नव्हतं म्हणून मी परत आलो. घरी परत यायची लाज वाटत होती. म्हणजे किती संभ्रमित अवस्थेमध्ये अनेक मुलं असतात आणि म्हणून मला असं वाटतं की इथे आपण लक्ष द्यायला हवं. खरी गोष्ट. आपण बोलूया आणखी याच्याबद्दल. मला ते अनुवंशिक आहे की नाही हे पण विचारायचंय, पण अगोदर आपण प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. मी ओमकार पारकर. डॉक्टर, मला परीक्षेची भीती वाटत राहते म्हणून काय नवीन शिकायची पण भीती वाटत राहते, यावर कशी मात करू? गणिताच्या पेपरची मला पण वाटायची हो भीती खरं सांगायचं तर. पण आजच्या विषयाशी संदर्भात बोललं तर परीक्षेची भीती वाटते आणि मग नवीन शिकावंसं वाटत नाही, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, काय सांगाल? आणि एकंदरीतच पॅटर्न तुमच्याकडे खूप छान गोष्ट आहे. परीक्षेची भीती ही परीक्षेची भीती नसते. परीक्षेची भीती ही परीक्षेत कमी मार्क मिळाल्यावर इतर काय म्हणतील याची भीती असते. आपल्याला खूप भविष्यात काय घडेल याची चिंता करण्याची सवय लागली का आता? आपण आता काय होत आहे त्याच्याकडे बघतच नाही. मला असं वाटतं की परीक्षेचा ताण कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे चांगला अभ्यास करणं. खरी गोष्ट. मुलं अभ्यास करत नाहीत वेळच्या वेळी, मग परीक्षेची भीती वाटायला लागते. किंवा आपल्याला जे जमत नाहीये असा अभ्यासक्रम घेतला जातो.
असे कितीतरी मी इंजिनिअरिंगचे असे कितीतरी विद्यार्थी बघितले आहेत किंवा वैद्यकीय शाखेतले असे अनेक विद्यार्थी बघितलेले आहेत की त्यांना मारून मुटकून काहीतरी करून एंट्रन्स एक्झाम पास होऊन महाविद्यालयात जातात पण त्यांना त्या विषयात रस नसतो, रुची नसते आणि मग त्यातला आनंदच ते घेऊ शकत नाही. एका शिक्षण तज्ज्ञांनी लिहिलेली एक छान गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. बघा, ही शिक्षण तज्ज्ञांनी लिहिलेली गोष्ट आहे, लक्षात घ्या. की काही प्राणी आणि पक्षी एका जंगलामध्ये त्यांनी शाळा काढली, अभ्यासक्रमही त्यांनीच ठरवला, विषय त्यांनीच ठरवले. चार विषय होते, पोहणं, धावणं, उडणं आणि झाडावर चढणं. हे चार विषय होते. गडबड एवढीच होती की सगळ्यांना सगळे विषय सक्तीचे होते, कंपल्सरी होते. आता प्रत्येक विद्यार्थ्याची कशी गंमत झाली की एक बदक होतं त्यातलं, ते पोहण्यात त्याचा पहिला नंबर होता. पण धावण्याचे जे सर होते ते म्हणाले की हे तू पोहतोस ते माहिती आहे आम्हाला, त्यात काय मोठं सर, धावून दाखव, धावलं पाहिजे, धावलं पाहिजे. बरोबर. मग ते बिचारा नाही रोज सराव कर, मग ते धावायला लागलं. धावून धावून त्याच्या बोटातले जे पडदे असतात ते फाटले आणि त्याचं पोहणं होतं तेही गेलं. ससा होता, त्याला सांगितलं झाडावर चढलंच पाहिजे. तो म्हणतो मी कशाला झाडावर चढू, मला कधी वेळच येत नाही झाडावर चढायची. चढलं पाहिजे, चढायला गेला, पाय मोडला आणि धावणं बंद झालं. गरुड होता, तो नेहमी चढण्याच्या वर्गात नेहमी वर्गाच्या बाहेर असायचा. कारण तू म्हणाला झाडाच्या वरती शेंड्यावर जायचंय ना, मी उडत जातो ना, चढायचं का काय वेडेपणा, चढलं पाहिजे. मग शेवटी शिक्षण तज्ज्ञ असं म्हणतो या गोष्टीतला की या प्राण्यांमधले कोल्हे, कुत्रे, लांडगे वगैरे जी मंडळी होती, त्यांचे दात आणि नख ज्यांची तीक्ष्ण होती, त्यांनी असा एक प्रस्ताव मांडला की आम्हाला काहीतरी करता येईल असा एक विषय ठेवा ना, आम्हाला यातलं काहीच धड येत नाही. बरोबर. नखानी माती उकरण असा तरी विषय ठेवा आमच्यासाठी. पण ऍडवायझरी बोर्ड शाळेचा जो होता त्यांनी नाही असं सांगितलं की हा अभ्यासक्रम घ्यायचा असेल तर राहा नाहीतर जा. शेवटी ह्या शिक्षण तज्ज्ञांनी शेवट असा केलेला आहे की ही सगळी जी दात आणि नखवाली मंडळी होती त्यांनी शाळेतून काढता पाय घेतला आणि त्यांनी एक स्वतंत्र प्रायव्हेट शाळा सुरू केली. असा ह्या गोष्टीचा शेवट आहे. आपली मुलं काय वेगळी आहे त्याच्यापेक्षा, की ज्याला जे शिकण्याची आवड आहे ते शिकण्याची त्याला मुभा असेलच असं नाही. जे विषय आवडत नाहीत ते माथी मारलेले आहेत. हा झाला ह्या गोष्टीचा नकारात्मक भाग. पण याचं भांडवल करण्याचंही कारण नाही, हेही तितकंच खरं आहे. हा अभ्यासक्रम आहे, ही सिस्टीम आहे, ही यंत्रणा आहे, या यंत्रणेचा भाग म्हणून मला काही वर्ष राहायला हवं, ही गोष्ट आपण आनंदाने स्वीकारू शकतो. बरोबर बरोबर. प्रत्येक वेळी सिस्टीमला दोष द्यायचा आणि त्याच्या मागे लपायचं ही भूमिका बरोबर नाही. जी सिस्टीम आहे ती मी माझ्यासाठी माझ्यापुरती कशी राबवू शकतो, मी त्याच्यात स्वतःला कसं सामावू शकतो किंवा शकते, हा विचार जर विद्यार्थ्यांनी केला तर मला असं वाटतं की सिस्टीमचा भाग बनून आणि हळूहळू हळूहळू आपल्याला जे हवे ते चॉईसेस मिळत जातात. बरोबर. दहावीपर्यंत काही विषय आहेत, मग त्यातले नको असलेले आपण मागे टाकून बारावी, मग त्याच्यानंतर ते नको असलेले मागे टाकून आणि शेवटी आयुष्यामध्ये आपण जे काम करतो त्यातलं कुठलं तरी काम आपल्याला न आवडणारं असतंच ते आपल्याला स्वीकारावंच लागतं. बरोबर. त्याच्याशी जर आपण झगडत राहिलो तर मात्र आपल्या पदरात नैराश्य येऊ शकतं. आत्ता आपण एक साधारणतः 19व्या वर्षापर्यंत जी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये येणारं नैराश्य, त्याचे उपाय वगैरे ह्याच्याबद्दल बोललो. त्याच्या पुढची जी पायरी आहे, शिक्षणानंतर नोकरी आणि तिथली स्पर्धा, ते येणारं नैराश्य, त्या वयोगटासाठी तुम्ही काय सांगाल? स्पर्धेची सुरुवात अगदी लहानपणापासून झालेलीच असते. एकतर त्या स्पर्धेची सवय होते आणि स्पर्धेला तोंड कसं द्यायचं निरोगी पद्धतीने त्याचं शिक्षण त्या मुलाला मिळालेलं असतं, किंवा त्या स्पर्धेचा बळी आपण झालेलो असतो. बरोबर. नोकरीच्या ठिकाणी जी स्पर्धा आहे की आज एकतर लोकसंख्या इतकी आहे आपली मुळात, म्हणजे स्पर्धेचं मूळ कारण काय तर वाढलेली लोकसंख्या हेच मूळ कारण आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही कितीही संधी जरी उपलब्ध करून दिल्यात तरी संख्याच इतकी आहे की काय पुरं पडणार. स्पर्धेच्या बाबतीत मला असं वाटतं की स्पर्धा इतरांशी करण्यापेक्षा स्वतःशी करावी. बरोबर.
आपली तुलना इतरांशी करण्यापेक्षा स्वतःशी करावी, अशा अर्थी की मी आतापर्यंत माझा परफॉर्मन्स कसा होता त्या परफॉर्मन्सशी माझ्या आत्ताच्या परफॉर्मन्सशी जर तुलना केली तर आपण सुधारू शकतो. इतरांची तुलना करणं याचं जर व्यंगचित्र काढायचं झालं ना तर असं काढता येईल की एक रनिंग रेस आहे, धावण्याची स्पर्धा आहे आणि प्रत्येक जण शेजारच्या ट्रॅककडे बघून धावतोय. कसं दिसेल हे चित्र? आपण आपल्या ट्रॅकवरून धावणार आहोत, आपला मार्ग आपल्या पुढे आहे, किंवा खरं सांगायचं तर आपण आपला मार्ग तयार करतो आहोत जगता जगता. त्या मार्गावरून वाटचाल करणं, तो मार्ग आपला मार्ग हा आपला मार्ग आहे, आपला प्रवास आपला प्रवास आहे, आपलं आयुष्य आपलं आयुष्य आहे आणि आपण एकमेव अद्वितीय आहोत. मुळात प्रत्येक माणूस या जगातला एकमेव अद्वितीय आहे. एका माणसासारखा दुसरा माणूस आतापर्यंत झालेला नाही मानवी इतिहासामध्ये, हे सत्य आहे. मग आपल्यात काय चांगलं आहे ते ओळखलं पाहिजे, आपल्यात काय त्रुटी आहेत त्या ओळखल्या पाहिजेत, आपल्याला संधी कुठल्या उपलब्ध आहेत त्या ओळखल्या पाहिजेत आणि आपल्याला धोके कुठले आहेत ते ओळखले पाहिजेत. आणि या सगळ्यांची सांगड घालून जर आपण वाटचाल केली तर स्पर्धा काही कठीण नाही. बरोबर. ह्याची ढाल केली जाते का या प्रश्नाकडे मी वळणार आहे, पण प्रेक्षकांचा या नंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्कार डॉक्टर, माझं नाव हर्षद पाटील आहे, माझा एक मित्र आहे, त्याच्या वागण्यात मला खूप बदल झालेला वाटतो आहे, तो डिप्रेशनमध्ये आहे असं मला वाटतं. यातून त्याचा काही चुकीचा पाऊल पडणार नाही ना, यात तुम्ही काय सल्ला द्याल? मित्राबद्दल काळजी वाटणं हे खूप स्वाभाविक आहे, नाही का? आणि ही निरोगी लक्षण आहे. म्हणजे जर ह्या मुलाला हे लक्षात आलेलं असेल की आपल्या मित्राच्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे तर हा मुलगा संवेदनशील आहे असं मी म्हणेन. हो खरं. आणि ही संवेदनशीलता अनेकदा दिसत नाही. म्हणजे वागण्यात बदल झालाय अशा मुलाची टिंगल केली जाते, थट्टा केली जाते, त्याला झिडकारलं जातं, मित्रांच्या गटातून त्याला नाकारलं जातं. असं न करता जर खरोखरच तुम्हाला असं जाणवत असेल की तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे तर तो बदल निश्चितपणे सतत जाणवतोय का याचा एक भान ठेवा. कधीतरी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला विश्वासात घेऊन तुम्ही त्याच्याशी संवाद साधा की अरे असं काही झालंय का, मला हल्ली जाणवतोय हा असं काही झालंय का, आणि मग जर तो मुलगा व्यक्त होऊ शकला तर त्याला आपण मदतीचा हात देऊ शकतो. हे मित्र जे आहेत ते दुवा सुद्धा होऊ शकतात ना? निश्चित. पालक आणि तो जो सफरर तर हे सुद्धा खूप मोठं एक छान संवादाचं माध्यम आहे. पण कधी कधी असं होऊ शकतं का की डिप्रेशन आणि उदास वाटणं ह्याच्यामध्ये कधी कधी थोडस काहीतरी चुकतं, कळत नाही नेमकं काय आहे, आणि मग काही मंडळींना ही सवय लागून जाते की सारखं म्हणायचं की मला ना जाम डिप्रेशन आलंय, मी डिप्रेस आहे, आणि त्याची ढाल केली जाते. असं होऊ शकतं? असं होऊ शकतं की काही माणसांच्या स्वभावामध्ये एक नकारात्मकता असते. ती नकारात्मकता इतकी टोकाची असते की कुठल्याही ढालीखाली लपायचं. म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी जी मंडळी स्वतः स्वीकारतात ती आशावादी असतात. काही बरोबर झालं तर त्याचं श्रेय ती घेतात आनंदाने, काही चुकलं तर त्याचंही श्रेय स्वतःकडे, त्याचंही उत्तरदायित्व स्वतःकडे घेऊन त्यात काहीतरी बदल घडवतात, सुधारणा घडवतात. जी मंडळी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेत नाहीत ती परिस्थितीला दोष देत राहतात, खुसपट काढत राहतात, माझं आयुष्य किती वाईट आहे मीच का अशी रड लावतात. आणि मग तुम्ही जे ढाल करणं म्हणालात ना तो पॅटर्न त्याच्यानंतर सुरू होतो की नाही मग एक आता मला माहितीये की डिप्रेशन मग डिप्रेशन आलं, नैराश्य आलं, स्ट्रेस आला, हे सगळे हल्ली लोकप्रिय परवलीचे शब्द झालेले आहेत. की ताण आवश्यक आहे हो, शेवटी ताण आवश्यक आहे, डिप्रेशन नाही. ज्याला आपण वैद्यकीय दृष्ट्या नैराश्य म्हणतो आहोत ते नैराश्य हा आजार आहे, त्याच्यावर उपचार करायला हवा. पण काही अंशी ताण हा जगण्यासाठी आवश्यक आहे. आपण साधं तंतुवाद्य जर बघितलं तर त्याच्यातून सूर उमटण्यासाठी तारेवर ताण निर्माण करावाच लागतो ना. बरोबर. तो ताण जर ढिला असेल तर सूर उमटणार नाही, आणि ताण जर जास्त झाला तर तार तुटेल. तर हा थोडासा ऑप्टिमम ज्याला आपण म्हणतो की थोडासा ताण की जो आपल्याला कामाला उद्युक्त करेल, आपल्याला आनंद देईल, इतपत ताण आवश्यक आहे. म्हणजे जो सकारात्मक ताण म्हणूया का आपण त्याला, सकारात्मक ताण, विधायक ताण, काहीही म्हणा त्याला. आणि मग तो नकारात्मक कसा ओळखायचा? मग तो नकारात्मक केव्हा होतो
की तो जेव्हा सतत असतो, सतत कायम, त्याच्यातून आपल्याला मध्ये मध्ये श्वास घ्यायलाही फुरसत नाही अशीच परिस्थिती असेल, आणि त्याचे आपल्या कार्यक्षमतेवरती किंवा आपल्या एकंदरीत नातेसंबंधांवरती विपरीत परिणाम होत असतील, आपल्या आयुष्याची गुणवत्ता जर त्यांनी कमी होत असेल, तर मग तो नकारात्मक आहे. मगाशी एक मुद्दा आपण चर्चा करणार होतो की हे अनुवंशिक आहे का, डिप्रेशन येणं, आतून येणारं जे नैराश्य आहे, एंडोजिनस डिप्रेशन, ज्या जे रासायनिक आहे, जैविक कारण ज्याचे आहेत, ते डिप्रेशन नैराश्य जसंच्या तसं अनुवंशिक नाही. अच्छा. पण ती नैराश्य जी आहे ती अनुवंशिक असू शकते. ओके. म्हणजे समजा आई किंवा वडिलांमध्ये किंवा कुठल्याही आधीच्या नातेवाईकांमध्ये, मागच्या पिढीतल्या नातेवाईक किंवा त्याच्या आधीच्या पिढीतल्या नातेवाईकांमध्ये जर नैराश्य असेल तर मुलांमध्ये नैराश्य होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे सगळ्यांना नैराश्य येतच असं नाही, पण जर तशी ज्याला आपण फॅमिली हिस्ट्री म्हणतो अशी जर असेल तर मात्र नैराश्यावरती निश्चितपणे लगेच उपचार करायला लागतो आणि त्याचा पाठपुरावा नीट करावा लागतो. आपण आणखीन बोलणार आहोत की उपाययोजना करायच्या, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग कसा कसा असला पाहिजे, विशेष करून तरुणांच्या मध्ये. आणि त्याला जोडून मला एक असं विचारायचंय की एक तारुण्याचं जे एक वय असतं ना, ते आता जाणार आहे, या भावनेने सुद्धा काही काही मंडळींना खूप वाईट वाटू शकतं. त्यावर बोलूया आपण, पण एक ब्रेक घेऊया कार्यक्रमात. आणि मी तुला आशीर्वाद देतो की माझं स्वरूप तुझ्या गर्भातून जन्म घेईल. मालिका संकट मोचन हनुमान पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवर. प्रसारण दर बुधवार गुरुवार संध्याकाळी 4 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. ब्रेक नंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण उपाय शोधतो आहोत, कुटुंबाने कसे उपाय करायचे, आणखीन कोणत्या उपाययोजना आहेत, काय सांगाल? मला असं वाटतं की उपाय करण्याआधी निदान झालं पाहिजे. बरोबर. पुष्कळ वेळेला काय होतं की नैराश्य हे एक लक्षण असू शकतं. म्हणजे आयुष्यामध्ये आपण तडजोड करताना, आयुष्यामध्ये सामावलं जात असताना कधीतरी छोटस एक छोटीशी नैराश्याची लाट येऊन जाते, ज्याला इंग्लिशमध्ये किंवा वैद्यकीय भाषेत आम्ही ऍडजस्टमेंट डिसऑर्डर विथ डिप्रेस्ड मूड असं म्हणतो. हे ऍडजस्टमेंट डिसऑर्डर्स काही काही असतात. कधी कधी आतून येणारं गंभीर स्वरूपाचं नैराश्य असू शकतं. कधी कधी परिस्थितीमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे परिस्थितीजन्य नैराश्य जे आलेलं असतं तशा तऱ्हेचं नैराश्य असतं. एखाद्या व्यक्तीमध्ये सतत जाणवणारा बदल. नैराश्य म्हणजे उदास वाटणं, चिडचिड होणं असं जाणवत असेल, झोप कमी झालेली असेल, त्याची एकाग्रता कमी झालेली असेल, त्याला रस वाटत नसेल आयुष्यात, नेहमी ज्या गोष्टीत व्यक्ती आनंद घेते त्याच्यामधला आनंद जर नष्ट झालेला दिसत असेल आणि एकूणच त्याची कार्यक्षमता कमी झाली असं जर आपल्याला वाटत असेल तर कुटुंबाने तिथे सजग राहायला हवं. बरं. तिथे लक्ष द्यायला हवं. बरं. त्याच्याशी बोलायला हवं, काही गोष्टी मान्य करायला हव्यात त्यांनी आणि कुटुंबाने की हो याच्या इथे काहीतरी गडबड आहे आणि आपल्याला मदत घ्यायला हवी. आणि मग उपाय येतात. हे उपाय जे असतात ते औषधोपचार असू शकतात, मानसोपचार असू शकतात. बहुतेक करून या दोन तऱ्हेच्या उपचार, आणि आत्महत्येला प्रवृत्त झालेला जो रुग्ण असेल त्याला इलेक्ट्रिकल किंवा विद्युत उपचार करावा लागतो. पण एक महत्वाची गोष्ट याच्यामधली अशी की या संपूर्ण उपचार पद्धतीमध्ये कुटुंबाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी औषध घेतायत की नाही वेळेवर, डॉक्टरांशी वेळच्या वेळी जाऊन भेटतायत की नाही, कारण ही मुलं मोठी असतात. त्यामुळे अनेकदा या वयोगटातली मुलं आमच्याकडे एकटी सुद्धा येतात, पण त्याचा पाठपुरावा पालक करत असतात. पण म्हणजे हे बरोबर आहे का, एकट्याने येणं का कोणीतरी असावं? कधीतरी बरोबर आहे. एकदा एकदा उपचार सुरू झाल्यानंतर व्यक्तिगत जी सत्र असतात त्याच्यासाठी मूल एकटं जर ती व्यक्ती आली तर काही हरकत नाही, पण पालकांशी संपर्क मात्र आम्हाला ठेवावा लागतो. म्हणजे असं नाही की पूर्णपणे तो युवक येतो आहे आणि आम्ही फक्त त्याच्याशी बोलतोय असं होत नाही. अनेकदा असं होतं की पालकांना काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या नसतात की माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत आणि हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं असतं. मग अशा वेळेला
एक कर्तव्य म्हणून निश्चितपणे पालकांना सावध करणं हे आमचं काम असतं की त्याच्यावर लक्ष कसं ठेवायचं. आणि मग ते त्या मुलाला सांगूनच अर्थात आम्ही पालकांपर्यंत ते पोहोचवतो की मुलाला विश्वासात घेऊन की पालक कसे मदत करू शकतात. आणि कधी कधी अशीही मी उदाहरणं बघितलेली आहेत की पालक मदत करत नाहीत इतके नातेवाईक काहीतरी मदत, कुणीतरी एक काका मामा मावशी कुणीतरी असू शकतं की किंवा मित्र त्याचे आई वडील, कुणीही नातेवाईक कुटुंबीय मित्रांपैकी कुणीही कुणीतरी एक ज्याला आपण मन मोकळं करू शकतो पालक म्हणू, पालक या भूमिकेतून कुणीही बघणारी व्यक्ती असेल अशा व्यक्तींचा सहभाग इथे खूप महत्वाचा आहे. अति काळजी ह्याच्याबद्दल बोलणार आहे पण प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. मी पूनम पाटील. 10वी झाली की 12वीचं टेन्शन, मग ऍडमिशन कुठे घ्यायचं त्याचं टेन्शन, ह्यातून नैराश्य येतं, त्यावर मात कशी करायची? एक टप्पा पूर्ण करायच्या आधी आपण दुसऱ्या टप्प्याचा विचार करायला सुरुवात केलेली असते. 10वी होतीये, मग 12वीचं टेन्शन, ते झाल्यानंतर ऍडमिशन, सतत पुढचं 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 टेन्शन. काय वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल? हे जे पुढचं पुढचं टेन्शन तुम्ही म्हणताय ना, हे का येत आहे याचं मुख्य कारण आपण वर्तमान काळात पाय रोवतच नाही. 10वीची परीक्षा आहे, समजा 10वीची परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे, आत्ता नोव्हेंबर डिसेंबर आहे, तर आत्ता 10वीत पुढे येणाऱ्या परीक्षेचा ताण घेण्याच्या ऐवजी आत्ताचा अभ्यास मी आत्ता जर केला बरोबर तर माझा खुंटा बळकट होणार आहे. आणि तो बळकट करणं म्हणजे आपण भविष्य, आपण भविष्य घडवणं वगैरे जे वाक्प्रचार वापरतो ना, भविष्य घडवणं म्हणजेच वर्तमान काळात आपण पक्क उपस्थित असणं किंवा पूर्णपणे जगणं वर्तमान काळ. पूर्णपणे आत्ता काय परीक्षेचं, मी मगाशी म्हटलं तसं की परीक्षेचा ताण येण्याचं एकमेव कारण अभ्यास नीट झालेला नाही. आणि अभ्यास चांगला करणं ही वर्तमान काळात करायची गोष्ट आहे. बरोबर. अनेक मुलं आयत्या वेळेला जागी होतात, मग मी परीक्षा जवळ आली की अभ्यास करीन असं म्हणतात आणि मग ते सगळं अंगाशी येतं, गळ्याशी येतं. त्यापेक्षा माझं जर उद्दिष्ट आहे की ह्या परीक्षेला बसणं, मग त्या अनुषंगाने माझं आजच्या दिवसातलं उद्दिष्ट काय आहे? चांगला अभ्यास करणं. आजचं उद्दिष्ट आज पूर्ण करणं, हे जर आपण करत राहिलो, पूर्णपणे वर्तमान काळामध्ये जगलं. दुसरं काय होतं मुलांचं मी पाहिलं की अभ्यास म्हणजे कंटाळा आणि धमाल मस्ती उरलेली जी असते तेवढाच फक्त आनंद. ही वर्गवारी, ही विभागणी, ही अभ्यास ही आनंदाने करण्याची गोष्ट नाहीच आहे जणू काही. अभ्यासही आपल्याला आनंदाने करता येतो, आपण आपली अभ्यासाची पद्धत आपण शोधून काढू शकतो, त्यातला आनंद आपण घेऊ शकतो. खरी गोष्ट की अभ्यास म्हणजे काही घोकंपट्टीच असू शकते असं नाहीये. आपण कितीतरी वेगळ्या सर्जनशील पद्धतीने आपल्याला आवडेल, आपल्याला जमेल, आपल्याला येईल अशा पद्धतीने अभ्यास करू शकतो, का नाही करायचा? बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते आपण बघूया. आणि मी ते मगाशी जे म्हटलं होतं की अति काळजी, तो मुद्दा सुद्धा बोलायचा आहे. प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्कार, मी ओंकार चव्हाण. डॉक्टर, हल्ली खूप मुले सारखे सोशल नेटवर्किंग आधार घेतात, एकटेपणा कमी करायचा प्रयत्न करतात, पण अशा गोष्टींचा आधार घेणे बरोबर आहे का? अख्ख्या कुटुंबामध्ये तो युवक बसलेला असतो आणि त्याचं लक्ष नसतं, तो सोशल नेटवर्किंग साईटवर असतो, त्याचा आधार घेणं बरोबर आहे का नाही असं त्याने विचारलंय. मी एक उदाहरण दिलं जस्ट. कुठलीही गोष्ट बरोबर आहे का चूक आहे याच्यापेक्षा त्यातलं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे ते आपण बघू. वा. सोशल नेटवर्किंग मधला जो सोशल आणि नेटवर्किंग हे दोन्ही शब्दांना महत्व आहे असं मला वाटतं. की संपर्क, एकेकाळी पत्र आपण लिहित होतो, तारा पाठवत होतो, आठवतोय ना तो जमाना? ते पत्र मिळायला खूप उशीर लागायचा, आज काही सेकंदात काही मिनिटांमध्ये तुम्ही पोचलेले असता, तुमचं मन तिथे पोचलेलं असतं. ही चांगली गोष्ट आहे, ही निरोगी गोष्ट आहे की आपण संपर्कात राहतो. याचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा रिअल आणि व्हर्च्युअल याच्यातली सीमारेषाच आपण पुसट केली. की काय रिअल आणि काय व्हर्च्युअल, म्हणजे आपण पाठवलेली पोस्ट माझ्या मित्राला आवडली नाही
हे आपण हा आपण निष्कर्ष केव्हा काढतो, त्यांनी लाईक केलं नाही म्हणजे मला त्याला ते आवडलं नाही, अरे पण त्याने ती बघितली आहे का नाही असंही असू शकतं. समजा नाही लाईक केली तर काय बिघडलं, म्हणजे मी आवडत नाही असा अर्थ नाही होत त्याचा. किंवा लगेच रिप्लाय का नाही दिला, रिप्लाय दिला नाही. आणि न्यूनगंड ज्या मुलांमध्ये असतो, ज्यांना एकटं राहणं म्हणजे स्वतः बरोबर राहणं आवडत नाही, अच्छा त्या मुलांना नेटवर्किंग फार हवं हवं असं वाटतं, ते सारखं हवं हवं असं वाटतं आणि त्यामधूनच संपर्क साधणं हे ते पसंत करतात. कारण प्रत्यक्ष जर संवाद साधायची वेळ आली तर आपल्याला बोलता येईल की नाही, आपल्याबद्दल काय मत व्यक्त होईल अशी भीती अनेकांच्या मनात असू शकते. बरोबर. कितीतरी म्हणजे सोशल नेटवर्किंग मधून जमलेलं तथाकथित प्रेम, आणि त्यातून झालेले प्रेमभंग हे खूप आम्हाला बघायला मिळतात. माझं एकच सांगणं आहे की सोशल नेटवर्किंग ला तुम्ही गुलाम करा, तुम्ही त्याचे गुलाम होऊ नका. तुम्हाला पाहिजे तेव्हा ते वापरता आलं पाहिजे, तुम्हाला पाहिजे तेव्हा ते बंद करता आलं पाहिजे, त्याच्याशी डिस्कनेक्ट होता आलं पाहिजे, त्याच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवता आलं पाहिजे. हे जर तुम्ही करू शकलात, कारण ही सगळी माध्यमं जी आहेत ती गुलाम म्हणून उत्तम आहेत, त्यांना आपण उत्तम प्रकारे राबवू शकतो आणि मालकी जर त्यांच्या हातात आपली दिली तर ती राक्षस आहेत. एक जो मुद्दा मगाशी मी म्हणत होते की अति काळजी पालकांची, की एका ठराविक वयापर्यंत मुलं त्यांच्यावर पूर्णतः अवलंबून असतात आणि मग एका वयानंतर ती जशी मोठी व्हायला लागतात, तरुण व्हायला लागतात, पालकांची अपेक्षा असते की आता त्यांनी स्वतंत्रपणे जगावं. हा क्रायसिस काय आहे हे एका रात्रीत नाही घडत. तसं घडायला हवं पण ते एका रात्रीत नाही घडत. पालकांनी मुलावरची जी आपली पकड आहे ना, ती हळूहळू हळूहळू हळू सैल केली पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्यावरचं प्रेम जे आहे ते प्रेम म्हणून व्यक्त केलं पाहिजे. अनेकदा अनेक पालक मला असे भेटतात की आम्ही त्याला रागावतो, प्रेमापोटी रागावतो. त्याला कसं कळणार पण ते प्रेमापोटी प्रेम करा ना. बरं, प्रेमापोटी रागावतो आणि रागापोटी रागावतोच, शेवटी सगळ्या पोटी रागावतोच. प्रेम प्रेम म्हणून व्यक्त करायला शिकलं पाहिजे, आनंद आनंद म्हणून व्यक्त केलं पाहिजे, राग राग म्हणून व्यक्त केला पाहिजे की मला तुझा राग आलाय कारण तुझं हे वागणं मला पसंत नाही. इतकं नेमकेपणाने पालक राग व्यक्त त्यांनी करायला हवा असं मला वाटतं. आणि म्हणून ना ही अति काळजी, मग ती मुलं त्यांचा विकास खुंटतो, मग ती बाहेरच्या जगात वावरायला घाबरतात, ती प्रयोग करायला घाबरतात, प्रयोगातून जो धोका आहे त्याची जबाबदारी स्वीकारायला घाबरतात. आणि मग ही मुलं परिस्थितीला दोष देतात, आई वडिलांना दोष देतात, आई वडील मला समजूनच घेत नाहीत, त्यांनी माझ्या आयुष्याचं नुकसान केलं, इथपर्यंत व्यक्त होणारी मुलं मी पाहिलेली. मग चिडचिड, मग ते नैराश्य, मग पुढची पायरी, मग पुढची पायरी. तुमच्याकडे छोटे छोटे कॅप्शन्स आहेत, आपण डूज अँड डोंट्स ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं काय सांगाल सगळ्या प्रेक्षकांना? हे ओळखायला हवं, अचानक किंवा हळूहळू झालेला आणि सतत जाणवणारा मनस्थितीतला बदल, झोप आणि भूक कमी होणं, उदास निराश वाटणं, नकारात्मक विचार मनात येणं, हे जर आपण ओळखू शकलो वेळीच तर आपण असं म्हणू शकतो की आपण डिप्रेशनवर काहीतरी उपाय लवकरच, कारण नैराश्याचं निदान या लक्षणांवरून होऊ शकतं, हे खूप महत्वाचं आहे. आणखीन पुढे अजून काय सांगाल थोडक्यात? नैराश्यग्रस्त व्यक्तीवर उपचार योग्य वेळी केले गेले नाहीत तर त्याचं पर्यवसान आत्महत्येसारख्या दुर्घटनेत होऊ शकतं. या उलट योग्य वेळी मानस उपचार तज्ञांकडून उपचार घेतल्यास नैराश्यावर मात करता येते. म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त होतंय मूल हळूहळू, हे आपण ओळखू शकतो, हे आपण लवकर ओळखलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती उपाययोजना, म्हणजे आत्महत्येचा प्रतिबंध करता येतो, आत्महत्या टाळता येते बऱ्याच अंशी. बऱ्याचदा कारण ते ऍक्सिडेंटल असतं, मुलाची एकीकडे कुठेतरी असं वाटत असतं की मी करू का नको करू, करू का नको करू, तोपर्यंत उशीर. कधी कधी भावनेच्या भरात केलं जातं, कधी कधी योजलेलं असतं, पण ह्या मुळाशी असलेलं जे नैराश्य आहे ना,
त्याचा आपण मागोवा घ्यायला पाहिजे. बरोबर. आणखीनही पुढे अशा कॅप्शन्स आहेत ज्याच्यातून आपण खऱ्या अर्थाने डिप्रेशनवर मात करू शकतो, कोणत्या कोणत्या आहेत? आनंद आपल्यामध्ये उपलब्ध आहे, आपण आनंदासाठी उपलब्ध असायला हवं, हे सगळ्यात महत्वाचं. आनंद आपल्या आत शोधायचा असतो, बाहेर नाही. कुटुंब आणि मित्रांबरोबर सुसंवाद, छंद, ध्यान, योग हे आनंद वाढवायला मदत करतात. आनंद आपल्या आत शोधायचा असतो ही संकल्पना जरा थोडक्यात आम्हाला सांगा. म्हणजे असं की माझ्याकडे पैसे खूप आहेत, मी आज छान चांगल्या हॉटेलमध्ये जेवलो, मी आज चांगला सिनेमा बघितला, म्हणजेच मला आनंद होतो. समजा ह्यातलं काहीच आज माझ्या आयुष्यात घडत नाहीये तर मग मला बोर होतं किंवा मी दुःखात असतो. ही जी उदाहरण मी दिली ना ही सुख आहेत, तो आनंद नाहीये. आपल्या आत आनंद शोधायला हवा याचा अर्थ असा की आपल्याला मुळात जगणं ही प्रक्रियाच आनंददायी वाटते. तुम्ही एक सुंदर गाणं सुद्धा आमच्यासाठी आणलंय, मला वाटतं ते हेच सांगणार आहे का आपल्या प्रेक्षकांसाठी, छानसं गाणं. बघतो, प्रयत्न करतो. जरूर. या निळ्या वेल्हाळ लाटा लाजऱ्या लडिवाळ वाटा सर्व हे प्राणात भरुनी सर्व हे प्राणात भरुनी घ्यायचे आहे घ्यायचे आहे जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे आतले आनंद गाणे गायचे आहे. हे आनंद गाणं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं ना, परत त्याच्यामध्ये पॅटर्न नाही शोधायचं आहे आपल्याला की हाच एक आनंदाचा रस्ता आहे. आणि म्हणून आतलं आनंद गाणं आहे ते आत शोधायचं जे आहे आणि ते आहे हा बरोबर, ते उपलब्ध आहे प्रत्येकाकडे आहे प्रत्येकाकडे आहे. ध्यान ही गोष्ट, आनंद ही गोष्ट प्रत्येकाच्या आत आहे, त्याच्यावर विचारांची संस्कारांची पुट चढलेली आहेत किंवा ते दरवाजे आहेत ते आता उघडण्याची वेळ आली, पुट काढून टाकली पाहिजे. आज आपला हा नैराश्यावर मात हा जो आजचा आपला सदराखालचा एपिसोड आहे तो शेवटचा एपिसोड आहे आपला. बऱ्याच गोष्टींवर आपण बोललो, बरंच बोलण्यासारखं अजूनही आहे, पण तरी सुद्धा एक जाता जाता सगळेच आपण जे एपिसोड्स केले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याआधी मला सह्याद्री वाहिनीचं खास अभिनंदन करावंसं वाटतं की या विषयाला त्यांनी एक व्यासपीठ इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिलं. या चारही एपिसोड्समध्ये आपण काय बघितलं की नैराश्य ही नुसती भावना नाहीये, तो एक आजार आहे आणि त्या आजारावरती वैद्यकीय उपचार शक्य आहे तो करायला पाहिजे. नैराश्याची लक्षणं आहेत ती वेळीच ओळखली पाहिजेत आणि ती ओळखून योग्य वेळी योग्य तज्ज्ञांचा योग्य पद्धतीने उपचार केला तर नैराश्यावर मात करता येते. नैराश्यामधून जी गंभीर गुंतागुंत आत्महत्येसारखी होऊ शकते ती टाळणं हे मला वाटतं यामधून सहजपणे शक्य होईल. आणि आपण शेवटी जगतो कशासाठी, आपण कसे जगतो आहोत हे महत्वाचं आहे, किती जगतो आहोत हे महत्वाचं नाही. आपण जे जगतो आहोत, जे आयुष्य आपल्या वाटेला आहे, ते आयुष्य आपण आनंदाने जर जगू शकलो तर मला असं वाटतं की आयुष्याचं इप्सित साध्य होईल. आणि आपले सगळेच म्हणजे जे आपण स्पेशल प्रोग्राम्स केले, तरुणांचा आज केला, स्त्रियांसाठी केला, वयोवृद्धांसाठी केला, त्या सगळ्यांना तुम्ही एकेका वाक्यामध्ये काय सांगाल? वृद्धत्व हा एक नैसर्गिक टप्पा आहे, तो स्वीकारला पाहिजे. स्त्रीत्व हे आपल्या मला असं वाटतं की एक भूषण आहे असं प्रत्येक स्त्रीने जर समजलं तर तिला कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. आणि तरुणांच्या बाबतीमध्ये की आपण तरुण आहोत, आपल्याला सगळं पुढचं आयुष्य आनंदात जगायचं आहे, त्याचं मूळ आपण जर आत्ता आपला पाय जर आत्ताच्या जगण्यामध्ये आपण रोवला तर पुढचं आयुष्य उज्ज्वल आहे. आणि अगदी थोडक्यात म्हणजे बऱ्याचदा जो एक गोंधळ होतो तो टाळण्यासाठी नैराश्य म्हणजे काय ह्याची व्याख्या आम्हाला जाता जाता सांगा. सतत जाणवणारा उदास किंवा निराश भाव मनामध्ये असणारा,
ज्याच्यामुळे झोप भूक कमी होणं, सतत कामामध्ये रस न वाटणं आणि एकंदरीत यामुळे आयुष्याची गुणवत्ता कमी होणं, कार्यक्षमता कमी होणं आणि कौटुंबिक नातेसंबंध बिघडणं म्हणजे नैराश्य नावाचा आजार. आणि ह्या आजारावर जर आपण वेळीच उपचार केले आणि आपल्यातला आनंद जर शोधला तर या नैराश्यावर आपण मात करू शकतो. फक्त प्रत्येकाला किती वेळ लागेल हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. एकंदरीत या सगळ्या या जे काही एपिसोड आपण बोललो नैराश्यावर मात या सदराखाली डॉक्टर भाटवडेकरांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं. सर बोलण्यासारखं अजून बरंच आहे पण अगदी थोडक्यात आणि मुद्देसूद तुम्ही इतकं सुंदर समजावलंय की त्याचा नक्कीच उपयोग आपल्या सगळ्या प्रेक्षकांना होणार आहे. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. नव्या विषयासह पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.